नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। बोईसर ग्रामीण रुग्णालयाची इमारत कधी कोसळण्याच्या स्थितीत असल्याने अखेर ते रुग्णालय बंद करण्यात आले। मात्र बोईसर पासून 12 किमी अंतरावर असलेल्या तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हे रुग्णालय तात्पुरते सुरू करण्यात केल्याने हजारो गोरगरीब रुग्णांना तारापूरला जाणे खूप खर्चिक आणि गैरसोयीचे असल्याने नाराजी व्यक्त होते। ग्रामीण रुग्णालयात बोईसर पूर्व परिसरातील खेडेगावातून गोरगरीब आदिवासी आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या कुटुंबियांबरोबरच परिसरातील विविध आजारांचे शेकडो रुग्ण रोज मोठ्या संख्येने येत असतात। मात्र ग्रामीण रुग्णालयाची इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम खात्याने दिला असतानाही या धोकादायक इमारतीमध्ये प्रतिदिनी शेकडो रुग्णांवर उपचार केले जात होते। या रुग्णालयात विविध साथीच्या आजारांच्या रुग्णांसह अपघातात झालेले साप आणि कुत्रा चावलेले बाळकपण विविध प्रकारचे लसीकरण रक्त तपासणी असे सुमारे 200 ते 250 रुग्ण प्रतिदिनी बाह्य आणि आंतररुग्ण विभागात उपचारासाठी येत होते। त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ खूप होती। दरम्यान हे रुग्णालय तारापूर येथे हलवल्यामुळे तारापूरला 6 आसनी रिक्षांचे भाडे 25 रुपये असून एका नातेवाईकासह दोघांना तिथे जाण्या येण्यासाठी 100 रुपये खर्च करावा लागतो। त्यामुळे गरिबांना तारापूर हे आर्थिक दृष्टीने अजिबात परवडणारे नसल्याने नाराजी व्यक्त होते। रुग्ण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक इमारतीमध्ये रुग्णसेवा सुरू ठेवणे अत्यंत जोखमीचे होते। त्यामुळे आरोग्य विभागाने बोईसर येथे भाड्याने जागा शोधल्या, परंतु त्यामध्ये काही तांत्रिक दृष्ट्या अडचणी आल्याने शेवटी पर्याय नसल्याने तारापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या ग्रामीण रुग्णालय सुरू केले असून भाड्याची जागा शोधण्यात येते। आम्ही ग्रामपंचायतीलाही जागेसाठी विनंती केली असे पालघरचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र केळकर म्हणाले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, त्याचक्रमाने विकासाचा नमस्कार।